एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवरच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबी टीम मुंबईत येणार आहे. एनसीबीचे मुख्य दक्षता अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा तपास होणार आहे. दिल्लीत एनसीबी ऑफिसमध्ये एनसीबी अधिकाऱ्यांशी वानखेडेंची सुमारे 2.5 तास चर्चा झाली. दरम्यान वानखेडेंच्या समर्थनार्थ दिल्लीकरांनी एनसीबी मुख्यालयासमोर आंदोलन केलं. नवाब मलिकांविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. नवाब मलिकांना योग्य वेळी उत्तर देऊ असं समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर वानखेडेनं म्हटलेलं आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात द्यावे असंही ती म्हणाली. त्याचवेळी जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोपही तिनं केलाय. सिंधुदुर्गातील सावंतवाडी सुपारी समजून अडकित्यात गावठी बॉम्ब फुटल्याची विचित्र घटना घडली. यात महिलेची बोटं तुटली आहेत. मुलानं सुपारी सदृश्य वस्तू आणली. ती सुपारी समजून आईनं अडकित्यात फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक ती वस्तू फुटली आणि यात लक्ष्मी सखाराम देवळी यांच्या हाताची बोटं तुटली. हा गावठी बॉम्ब असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. धुळे शहरात 2016 मधील बहुचर्चित युवराज परदेशी खून खटल्यात न्यायालयानं दोघांना जन्मठेप सुनावली आहे. मृत युवराज परदेशी याच्या पत्नी कोमल आणि तिचा प्रियकर प्रणील मराठे यांनी संगनमत करून युवराजांचा खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह गोंडपाटात गुंडाळून तो तोरणमाळ इथल्या सीताखाई दरीत फेकून देण्यात आला होता. पत्नीच्या साडीला लागलेल्या मातीचा पुरावा न्यायालयात महत्वाचा ठरला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहिसर चेकनाका इथून एका गाडीतून 24 किलो काश्मीरी चरस जप्त केलंय. या प्रकरणी 2 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. ते दर महिन्याला काश्मीरला जाऊन 25 ते 30 किलो चरस घेऊन येत होते. यातील मुख्य आरोपी बंडू उदमशीळ याला 2010 मध्ये देखील अटक झाली होती. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या चरसची किंमत 14 कोटी रुपये इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभाग भरारी पथकानं गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले इथं गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला. सुमारे 21 लाख रुपये किमतीचे 329 बॉक्स आणि आयशर टेम्पो असा सुमारे 31 लाख रुपयांचा हा मुद्देमाल आहे. आयशर ट्रकमध्ये छुप्या कप्प्यामध्ये दारूचा साठा लपवलेला होता. मात्र कारवाईवेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून गेले. भंडारा जिल्ह्यात कांद्री गावाजवळ जनावरांनी भरलेल्या एका पिकअप गाडीचा अपघात झाला. त्यामुळे जनावरांची तस्करी उघड झाली. ही जनावरं गोबरवाडीवरून कामठीला कत्तलखान्यात नेली जात होती. मात्र कांद्रीजवळ गाडीचा टायर पंक्चर होऊन गाडी उलटली. पोलिसांनी जखमी चालकाला ताब्यात घेतलं तर जनावरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे. सोलापूर महामार्गावरती वाहनांचे टायर चोरणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रकचे 10 डिस्कसह टायर, गुन्ह्यात वापरलेली वाहनं, मोबाईल असा 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चेन्नईहून गुजरातकडे अशोक लेलँड कंपनीचा चेस मिक्सर जात होता. त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला. अमरावतीमधील दानापूर दलित अत्याचार घटनेची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील दोषींवरती तातडीनं कारवाई करण्याचे आदेश आयोगानं जिल्हा प्रशासनाला दिले. आयोग सदस्यांनी दानापूर गावात जाऊन पीडितांची भेट घेतली. या प्रकरणी आतापर्यंत 2 जणांना अटक झाली आहे. इन्वेस्को प्रकरणी झीलला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला. इन्वेस्कोचा ईजीएम बोलावण्याचा अर्ज हायकोर्टानं फेटाळून लावला आहे. ईजीएम बोलावण्यास तूर्तास हायकोर्टानं मनाई केली आहे. ईजीएमच्या मागणीला झीलनं आव्हान दिलं होतं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा पगार रोखण्यात आलाय. महाराष्ट्र सरकारनं परमबीर सिंग यांचा पगार रोखलाय. परमबीर सिंग यांना सरकार फरार घोषित करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्र सरकार परमबीर सिंग यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतल्या भांडूपमधील ईस्टर्न एक्सप्रेस वेजवळ कांदळवनाला आग लागली. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस वेवरती वाहतूक कोंडीही झाली. सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील इमारतीत भीषण आग लागली आहे. 7 हेवन या इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं. या आगीमुळे संपूर्ण परिसरात काळ्या कुट्ट धुराचे लोट उंचच उंच पसरले. त्यामुळे आग भीषण स्वरूपाची होती. दरम्यान या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
येवल्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाला। येवला औरंगाबाद महामार्गावरती ही दुर्घटना घडली। अंदरसूल गावाजवळ अज्ञात वाहनाने एका हरणाला धडक दिली, याची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिली। वनविभागाने या हरणाचा मृतदेह ताब्यात घेतलाय। आरोग्य विभागाच्या 31 ऑक्टोबरच्या परीक्षेच्या हॉल तिकिटातही गोंधळ झालाय। 31 ऑक्टोबरच्या पेपरचे हॉल तिकीट कालपासून उमेदवारांना दिले जात आहेत, मात्र हे हॉल तिकीट ग्राह्य धरू नये असा मेसेज आता उमेदवारांना पाठवला जातोय। सोबतच गट ड परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असाही उल्लेख मेसेजमध्ये आहे। आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीच्या हलगर्जीपणाचा पुन्हा एकदा उमेदवारांना फटका बसतोय। सोलापूर महापालिकेच्या कचरा डेपो संदर्भात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी कायदेशीर लढाईचा इशारा दिलाय। थेट कचरा डेपोत सरोदेंनी पत्रकार परिषद घेतली। सोलापूर तुळजापूर महामार्गावरती अनेक वर्षांपासून कचरा डेपोत कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, मात्र यामुळे नागरी आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप असीम सरोदेंनी केलाय। कल्याण शहरात एमएसआरडीसीचा आळशी कारभार समोर आलाय। त्यांनी 6 महिन्यांपासून 87,000 रुपयांचं वीज बिलच भरलं नाहीये, म्हणून महावितरणनं गोविंदवाडी बायपास रोडवरचा वीज पुरवठा बंद केलाय। त्यामुळे दुर्गाडी ते पत्री पुलापर्यंत बनवण्यात आलेला गोविंदवाडी बायपास रोज रात्री अंधारात जातो। त्यात पावला पावलावरच्या स्पीड ब्रेकरमुळे वाहन चालकांना डबल त्रास होतो। एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% ही अत्यल्प वाढ असल्याची टीका एसटी कामगार संघटनेनं केली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतन वाढ तसंच थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी द्यावी अशी मागणी एसटी कामगार संघटनेनं केली आहे, नाहीतर कर्मचाऱ्यांचा असंतोष उफाळून येईल असा इशारा देण्यात आलाय। यंदा दिवाळीचा फराळ महागलाय। इंधन दरवाढ, लॉकडाऊनमुळे फराळासाठी लागणारे विविध जिन्नसांचे भाव वाढलेत। वाढत्या महागाईनं मात्र खरेदीवरती मर्यादा आली। खाद्यतेलाचे चढे दर आणि विविध जिन्नसांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे दिवाळीच्या फराळासाठी आधी पैसे मोजावे लागतात। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे। राज्य सरकारनं परिपत्रक जारी करून हा नवा नियम केलाय। यापूर्वी केवळ एक डोसवरती किंवा कोरोना प्रतिबंधक लसीच्या कोणत्याही बंधनाशिवाय या कर्मचाऱ्यांना रेल्वे पास दिला जात होता, मात्र आता लसीकरण पूर्ण झालंय त्यांनाच युनिव्हर्सल पास दिला जाईल। कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे आता मॉलिवूड कलाकार लसीकरणाच्या मोहिमेत मैदानात उतरले। वैक्सीन लगवा लीजिए, खुद भी स्वस्थ रहिए। हमने तो अपने हिस्से की वैक्सीन ले ली है। मालेगावात आतापर्यंत केवळ 26% लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मिळालाय, तर 12% लोकांनीच फक्त दुसरा डोस घेतलाय। महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली कार्तिकी वारी पूर्ववत सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे। अखिल भाविक वारकरी मंडळानं याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलंय। आषाढी वारीला बंडादात्या कराडकरांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं, आता कार्तिकी वारीला तरी सरकार परवानगी देतं का याकडे वारकऱ्यांचं लक्ष लागलंय। मागच्या 2 वर्षांपासून आषाढी वारी पाळी झालेली नाहीये, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, रुग्णसंख्या रोज हजारांच्या खाली येते, त्यामुळे निदान कार्तिकी वारी पाळी करू द्यावी अशी मागणी वारकरी संघटनांनी केली आणि याबाबत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। कार्तिक वारीला अधिकृत परवानगी देऊन वारी पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनानं सहकार्य करावं अशा पद्धतीचं निवेदन जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आरडीसींना आम्ही आत्ता अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं दिलेलं आहे। करवी निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी पास व्यवस्था आणखी सुलभ करण्यात आली आहे। आता देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरातच ऑनलाईन पास देण्याची व्यवस्था आहे, त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात केली जाणार आहे। त्याचबरोबर दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावरील पूर्व पश्चिम या दोन्ही दिशेचे दरवाजे आता दर्शनासाठी खुले केले जाणार आहेत।
अभिनेता सोनू सूदनं कुटुंबियांसोबत शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. शिर्डीला येऊन गेल्यानंतर आपण नव्यानं उत्साहानं काम सुरू करतो असं सोनू सूद म्हणाला. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे